पूर्णपणे बापाच्या पुढे ही जाळी लावता येते, साईडला जाळी लावता येते, त्याचा कुठेही तुम्ही वापर करू शकता. आपण खांब उभे करतो मखराला, त्याला साईडला आहे, उभे आहे, तुम्ही कुठेही युज करू शकता. आणि हे नवीन मटेरियल आहे आलेलं, हा याला पण तुम्ही फुलं लावून असं राऊंड असं फुलं लावून ते करू शकता डेकोरेशन. हे असणार आहे खांब, खांब अगदी खांब आहे, कळस आहे, पंजोले नवीन मटेरियल मध्ये आहे, ते फोम रबर मध्ये, हे पुठ्यामध्ये आहे, 1.5x3 जाळी मिळेल. तर प्रश्न आहे की आता ही समजा जाळी मी घेतली, त्याचा युज कसा कशा प्रकारे करू शकतो? हा जसा कागद लावलाय तसा तुम्ही कागद लावू शकता. एक एक रोगण कव्हर करूया. पेपर पण आमच्याकडे उपलब्ध आहे बघा, हे थोडे खांबे आहेत. 5 रुपयापासून कळस मिळू शकतात. ओके, 5 रुपये छोटा 5 रुपये बघा, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये. या वर्षी तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत हे पुठ्यामध्ये कागदामध्ये हे अस्वस्ती कोम श्री वगैरे मिळत होत. आता या वर्षी तुम्हाला जास्तीत जास्त मटेरियल हे फोम रबर मध्ये आलेलं. आतमध्ये आल्यानंतर पाहू शकता खजाना, खजाना हे बघा, काय नाही मिळणार सांगू शकत नाही तुम्हाला, काय मिळणार नाही, सर्व मिळणार आहे. माझं आता 80 चालू आहे आणि 30 ऑक्टोबर ना मला 81 लागेल रनिंग असणार आहे. हे पण वरती जर बघितलं सगळ्याचा बघा, खूप छान वाटत. हे सगळे फोम मध्ये, फोम मध्ये हे कलर ज्या वेळेला हे सगळं स्टेन्सिल विकत घेतलं जातो, तर स्टेन्सिल विकत घेतल्यानंतर त्याच्यावर जो कलर करावा लागतो ते सगळे स्प्रे कलर आहेत वेगवेगळे. ह्या आपण जाळ्या घेतो बरोबर, तर जाळ्यांना एखाद्या माणसाला कलर करायला नको असेल तर ह्या जाळ्या तुम्ही अशा पाठीमागे लावू शकता. एकदम इझी झालं. आपलं सामाजिक काम खूप मोठं आहे की कुठे पूर आला तर तिकडे पहिला मदतीचा हात माझा असतो. पण कुठल्याही स्टेशनला जा, तुम्ही कुठल्याही स्टेशनला आल्यानंतर लोकांना पूर्व पश्चिम बाहेरच्या लोकांना आल्यावर कळत नाही, ते पूर्व पश्चिम माझ्या प्रयत्नांमुळे झालेला आहे. तर मला पहिल्यांदा जर्मनी मधून पुरस्कार मिळाला मानवाधिकार समितीचा. ओके, आणि दुसरा पुरस्कार मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मकरची जी सुरुवात आहे ती होते 800 रुपयापासून. हो 800 रुपयापर्यंत हे बघा, जे बटन प्रेस केला की हे याचे गम निघणार, गम निघणार, गम निघणार, मग त्याच्यात लावायचा, खाली लावायचा आणि फक्त प्रेस करायचं. पाहिजे तसा करू शकतो. हो लवकर. अरे म्हणजे त्यांचा कॉन्सेप्ट असेल हे बनवायचं आहे ते एकदम पटापट करू शकतात. पटापट, एकदम पटापट. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांजरेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांजरेकर ब्लॉग या आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आपण नेहमीच आहे ना बापांसाठी रेडीमेड मकर आतापर्यंत पाहिले, म्हणजे लालबाग मधले, दादर मधले आपण खूपसे व्हिडिओ बनवले. आपण यावर्षी खास करून बनवलं की म्हणजे मकरासाठी लागणारे जे मटेरियल असतात ना, मागे बघू शकता फोम आहे किंवा इतर प्रकारचे जे सर्व डिझाईन्स आहे ना, सर्व पण पुट्ट्यामध्ये आहे ते पाहणार आहोत आपण. आणि त्यासाठी आपण खास करून आलेलो आहोत गणेश आर्ट मध्ये. तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल आपण आत्ता हा व्हिडिओ कुठला असेल, मित्रांनो मी आज आलेलो आहे साठे काकांच्या टॉप मध्ये. म्हणजे तुम्ही नेहमीच मला कमेंट केलेले आहे ना की बाबा साठे काकांचा व्हिडिओ बनवा ना, आणि खूप अशी छान माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळाली होती. आपण ते औचित्य साधून आपण यावर्षी पुन्हा व्हिडिओ बनवायला आलेलो आहोत दादर मध्ये. आणि यावर्षी बघितलं तर खूप सारी अशी व्हरायटी पाहायला मिळाली. म्हणजे आज आपण बघितलं तर मकर आहेत किंवा जे रेडीमेड जे मटेरियल्स वगैरे आहे ना जे आपल्या ठिकाण लागणार आहे मकरासाठी ते देखील आपण पाहिलं. तर इकडे हा जो ऍड्रेस आहे तुम्हाला सांगतो कोण इकडे आहे, 26 गल्लीमध्ये तुम्ही आला तिकडे, हा 26 रोड आहे आणि समोर ही पाहत आहे 26 हायस्कूल आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला पाहायला मिळत आहे हे गणेश आर्ट आणि समोर आहे साठे काका. साठे काका नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही यांना ओळखला असाल साठे काका, खूप जण कमेंट करत होते की त्यांचा व्हिडिओ बनवा, खूप छान माहिती त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली होती. पुन्हा आपण व्हिडिओ घेऊन आलोय आणि आजच्या व्हिडिओमधून पण ह्याच्यापेक्षा खूप छान माहिती आपल्याला मिळणार आहे. जे सर्व हे मटेरियल आहे कशा प्रकारे युज करायचं याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ ना मित्रांनो कशाच लाईक करा आणि खूपच आवडला तर शेअर करायला विसरू नका. महिना राहिलाय बापांच्या आगमनासाठी आणि आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि खूप जणांची रिक्वायरमेंट होती की बनवा बनवा साठे काका. गेल्या वर्षी तर आपण केलं. हा हा हा. आणि खूप जण विचारत आहेत
तर आता त्यांच्यासाठी आपण खास व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. चला तर आपल्याला आजच्या व्हिडिओमधून जे तुमच्याकडे जे मटेरियल वगैरे आहे हो तर एक एक करून पाहूया बघूया. हो चालेल. काय वाट नाही तर सुरुवातीला ते ना आपल्याला पाल मिळतात हे काय पॉइंट सकते पॉइंट आहेत ना हो म्हणजे व्हाईट आणि ग्रीन मध्ये आहेत. याचा युज करून आपण म्हणजे बाप्पांसाठी डेकोरेशन वगैरे डेकोरेशन करू शकतो. आता हा पॉइंट फक्त आहे एकदम मऊ आहे तर ह्याला आपण अशा प्रकारची फुलं लावून डेकोरेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल हे बघा त्याला फुलं लावून करू शकतो आणि वरती तुम्हाला हे लावलेलं दिसेल अशा तरी तुम्हाला स्टँडला फुलं लावू शकतो. छान छान म्हणजे एक कॉन्सेप्ट आहे की हा युज करून पॉइंट युज करून आपण पाहिजे तसं हे मकर करू शकतो ना. हो बरं सुरुवातीला हे भरपूर पाहायला मिळाले बघा तू मस्त बनवले छान आहे. हे रेडीमेड आहेत ना मकर हे ज्या पट्ट्या आहेत त्या आपण घरामध्येही बनवू शकतो आणि रेडीमेड सुद्धा मिळेल. बरोबर रेडीमेड आहे. आणि साधारण काय प्राइस असेल त्यांची याची? आता रेडीमेड जे आम्ही विकतो ते साधारणपणे 800 रुपयापासून 1900 रुपयापर्यंत असतात. फुलावरती डिझाइन किंमत असते. बरोबर म्हणजे जशी तुझी फ्लॉवर्स असतील हो जशी त्याप्रमाणे प्राइस पण असतात. तुमचं मागे पाहिलं तर हे मला खूप असं आवडलंय हेच आणि ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे डिझाईन पण मस्त केलेलं आहे. म्हणजे कॉम्बिनेशन खूप छान दिलेलं आहे रेड आणि हे काय प्राइस असेल साधारण अंदाज? आता ह्याची किंमत आहे 1600. हा त्यानंतर आता तुम्हाला जो स्टँडला लावलेला दिसतो त्याची किंमत आहे 800 रुपये. मस्त वाटते बघा हे जे बघताय हे 800 रुपयाला आहे रेडीमेड डायरेक्ट आणत आहे. स्टँडची किंमत आहे 300 रुपये. हा स्टँडची 300 आणि जो पट्टा आहे त्याची 800 रुपये. ओके 800 रुपये म्हणजे जे पाचांसाठी समोर मिळवणे हा 800 रुपीजला आहे पूर्ण रेडीमेड मध्ये म्हणजे तुम्ही लावले तुला आणि प्लस स्टँड आहे तर मिळून हे 1100 रुपयाला आहे. सटे का पुढे जर बघितलं आपण तर हे छान प्रकारे हे बॅकग्राऊंड पप्पांच्या वगैरे किंवा खाली पण ठेवू शकतो ना पाटाला वगैरे. तर हे जाळी आहे काय पूर्ण? ही पूर्णपणे बापाच्या पुढे ही जाळी लावता येते. साईडला जाळी लावता येते. पाठीमागे जाळी लावता येते. त्याचा कुठेही तुम्ही वापर करू शकता. ह्या हे गवत टाईप आहे हे कुठेही तुम्ही युज करू शकता. बरोबर. आणि त्याचा कॉन्सेप्ट म्हणजे ते वेगळं फुलं दिलेत आणि रंगसंगती तर एकापेक्षा आहे. रंगसंगती याच्यामध्ये आलेली आहे. बरोबर. बरं ह्याची काय प्राईस सांगा? हे 150 रुपये आहे आणि हे 450. 450 रुपये आहे. बरोबर. त्यात काही ना काहीतरी मस्त त्याच्यामध्ये थोडेसे कमी जास्त होऊ शकत नाही असं नाही. होईल ना? होईल. बरं पुढे बाईला तर एकापेक्षा कसं म्हणजे काही नाही आपल्या डिझाईन वगैरे करायला मिळतं. हे तुम्हाला स्टेन्सिल आहे. हे तुम्हाला पिलरला वगैरे लावता येत. जे आपण खांब उभे करतो मखराला त्याला साईडला आहे उभे आहे हे तुम्ही कुठेही युज करू शकता. आणि हे नवीन मटेरियल आहे आलेलं त्याला ते साधारणपणे ते लाकडासारखं असत. पुढे पाहिलं तर हा पण स्पंज राऊंड हा आता हा याला पण तुम्ही फुलं लावून असं राऊंड असं फुलं लावून ते करू शकता डेकोरेशन. बरं याची काय किंमत असेल? ही याची हे आहे 60 रुपये मीटर आणि 40 रुपये मीटर. हा छोटा आहे 40 रुपये मीटर. हा आहे 60 रुपये मीटर मोठा. ज्याला जे घ्यायचं ते घेऊ शकतात ना. पुढे आल्यानंतर माझं जे लक्ष येतं ते म्हणजे हे असणारे खांब कागदी खांब आहे कळस आहे पंजवले. तर जे कागदीवाले जर खांब घेतले तर त्याची प्राईस कशी असते साधारण? ते वेगवेगळे आहे. ओके. 3 फूट 2.5 फूट 3.5 फूट 400-300 रुपये वगैरे किंमत त्याची असते. 200-250. तुम्ही पाहता समोर बघा ही जी प्राईस वगैरे पण लावली 330 आहे. हा काय ती 400 रुपयाला आहे ना? हो. ओके. हा 200-250 रुपयाला आहे आणि खूप छान प्रकारे बघतोय. ह्याच्यावरती हे पाहिले कळस बघतोय हे काय असं कळस आहे आणि त्यांची प्राईस बघू शकता 250 रुपये आहे. आणि काय हे किती? 500 रुपयाला ते नवीन मटेरियल मध्ये आहे. ते फोम रबर मध्ये हे पुठ्ठ्यामध्ये 250. ओके मस्त. आणि हे स्पंजचे जे खांबे आहेत त्याची पण किंमत तुम्हाला लावलेली आहे 150 आहे 100 आहे 40 आहे वेगळ्या प्रकारे आणि साईज पण तुम्हाला खांब्याची सर्व मिळते ना? हो. इकडे बघितलं तर हे यावर्षी नवीन पाहायला मिळतं. जरा पीस जो बघतो आपण हा पूर्ण फर्स्ट मध्ये आहे. 100 रुपयाला मिळतो. ओके. 1.5x3 ची जाळी मिळते. ओके. 1.5x3 ची जाळी 1/3
बरं प्रश्न आहे की आता ही समजा जाळी मी घेतली आता यूज कसा कशा प्रकारे करू शकतो मी? आता ही जाळी बापा आहे, बापाच्या मागे तुम्हाला जाळी लावायची असेल लावता येते, साईडला जाळी लावता येते, त्यानंतर त्याच्यावरती कलर करू शकता किंवा त्याच्या मागे हा जसा कागद लावलाय तसा तुम्ही कागद लावू शकता. आता हे आहे जाळी, त्याच्या मागे कागद लावून तुम्ही कागद लावून त्याचं डेकोरेशन करू शकता. आपल्याकडे सर्व कागद पण मिळणार आहेत, पेपर पण आमच्याकडे उपलब्ध आहेत. बघा हे थोडे खांबे आहेत, यावर रेडीमेड असे फुलावर लावले आहेत. बरं सर्व दुसरे पाहायला मिळेल आपण हे छोटे काय आहेत ना, जे आपण छोटे खांबे घेतो तर त्या खांब्यावरती कळस लावण्यासाठी पाच रुपयापासून कळस मिळू शकतात. ओके, पाच रुपये छोटा पाच रुपये. बघा पाच रुपये, दहा रुपये, पंधरा रुपये अगदी देखो हे खांब आहेत. खांब आहेत ते तुम्हाला त्याच्यावरती छोटा खांब बसून त्याच्यावरती बसवायचं आहे तर ते करू शकता. खांब आहे त्यानंतर 20 रुपये, 40 रुपये. त्यानंतर स्टार टाईपचे ओम आहेत त्या निनाळ्या साईज मध्ये की तुम्हाला बाप्पाच्या मागे हा मोठा त्याच्यामध्ये आपण हे ओम पाहतोय मोठे आणि लहान. त्याची प्राइस आहे प्राइस आहे 200 रुपये. आणि त्याचा आपण पुढे बघितलं लहान 150 आहे 100 आहे तुम्ही घ्याल तसे घ्याल तसं. ओके, तर पुढे पण काय काय नवीन बाहेर मिळते ना सांगितलं नाही मस्त आहे. ही प्राइस पण साधारण एक अंदाज काय असेल पुढची? हे साधारणपणे लास्ट 30-40 पर्यंत मस्तच आहे. बरं आपण ना कसं माहिती डिटेल मध्ये व्हिडिओ बनवतोय त्यामुळे समोर आता बघतो आपण हे हत्ती आहेत ह्या जोडी मिळते तुम्हाला अशी लावायला. छान आहे. त्यानंतर हे उंदीर माम आहे ते पण तुम्हाला अशी जोडी मिळते जोडी लावायला 500-150 रुपये वगैरे किंमत असते. ओके, हा सिंगल आहे काय जोडी? नाही जोडी आहे एक ह्याच्या मागे जोडीचा पॅक मिळतो. हा 200 रुपये का? हा आहे 200 रुपये. 200 रुपये हा आहे 150 रुपयाला. मस्त पाहताय सुरुवातीलाच आहे ना एवढं मटेरियल आहे की आपल्याला सर्व हे बाप्पाच्या मकरासाठी जिथे ते होणार ते सर्व आपण पाहिलं. आतमध्ये आल्यानंतर पाहू शकता खजाना खजाना. हे बघा काय नाही मिळणार सांगू शकत नाही तुम्हाला, काय मिळणार नाही सर्व मिळणार आहे. बघा खजाना आहे तुम्हाला, जी डिझाईन आहे ती झाली आगळी डिझाईन आहे तुमच्याकडे. हो, आणि यावर्षी लवकर अरेंज केलेलं आहे पण थोडी खूप व्हरायटी पण बघायला मिळते. व्हरायटी ज्या वेळेला व्हरायटी बघितल्याशिवाय लोकांना कळत नाही की आपण काय मखर बनवा. बरोबर, म्हणून या वर्षी श्रावण महिना एक अधिक श्रावण महिना होता. बरोबर, म्हणून आम्ही 1 तारखेपासून हे लावतोय. एक तयार केली तुम्ही? हा, 1 तारखेलाच आम्ही सुरू केले. पण आपण गेल्या वर्षी तो व्हिडिओ बनवला त्यापरी त्यावेळेला थोडं मला असं वाटलं की काही ना काहीतरी यावर्षी मस्त आहे. या वर्षी तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत हे पुठ्यामध्ये कागदामध्ये हे अस्वस्ती कोम श्री वगैरे मिळत होत. आता या वर्षी तुम्हाला जास्तीत जास्त मटेरियल हे फोम रबर मध्ये आलेलं आहे. हे सगळे बघा फोम रबर आहे. दादरमध्ये स्टेन्सिल विकणार किंवा मखरला साहित्य जे आहे ते फक्त ह्याच दुकानामध्ये मिळत, बाकी स्टेन्सिल वगैरे बाहेर बाहेर काही दुकानातून मिळतं पण ते आमच्याकडून घेऊन जाऊन मिळतात. आपण गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला आणि त्यातून खूप छान असा प्रतिसाद हा गेल्या वर्षी मिळाला मिळाला प्रश्नच नाही. त्यामुळे आपण ह्या वर्षी पुन्हा एवढे बनवतोय त्या जोमाने आणि त्यापेक्षा खूप असं इन्फॉर्मेटिव्ह हे सगळ्या सांगतात ते ना म्हणजे सर्व आपण आपल्या चॅनलवरती सर्व माहिती सांगणार आहोत. ते समोर आहेत मोठे खूप मस्त सर्व फोन मध्ये हे सर्व माहिती ऐकायला आवडेल मला. आपल्या जे व्हिडिओ बघणं त्यांना पण आवडेल पण मला थोडंसं विचारायचंय की साधारण आता आपलं वय किती असेल? माझं आता 80 चालू आहे आणि 30 ऑक्टोबरला मला 81 लागेल रनिंग असणार आहे. मी बघितलं तर गेल्या वर्षी जे तुमच्याची एनर्जी होती आणि यावर्षी त्याच्यापेक्षाही खूप एनर्जी आहे त्यात आणि त्या मागचं रहस्य म्हणजे तुमचं काय कौशल्य कसं आहे तुमचं बोलण्यावर? एकदाच मी सकाळी नाश्ता करतो, दिवसभर मी चहाच्या पलीकडे काय खात नाही आणि रात्री 8-8 जेवतो. आणि दुसरी गोष्ट की मला माणसांमध्ये मला मित्रांमध्ये राहायला आवडतं म्हणून माझी एनर्जी अजून टिकून आहे. मला खास करून हे विचारायचं वाटलं आणि हे आपले जे व्ह्यूअर्स पण आहेत त्यांना पण देखील सांगावं वाटलं म्हणून हे बनवतोय. बरं आता आपण कंटिन्यू करूया आपलं. हो, त्यासाठी आता हे संपूर्ण हे पाहतोय. आता तर ही जी डिझाईन आहे ही पुठ्यामध्ये आहे का? ही पुठ्यामध्ये आहे. ही पुठ्यामध्ये हेच डिझाईन छोट्या साईज मध्ये फोम रबर मध्ये इथे फोम रबर मध्ये तिथे फोम हे आहे फोम रबर मध्ये. आपण साधारण पाहिलं त्या पुठ्याची प्राइस काय असेल?
हे डिझाईन ते 170 रुपये, दीड बाय तीन 170 रुपये आहे ना. हे गोल्डन कलर आणखीन सिल्वर कलर असल्यामुळे त्याची किंमत 200 रुपये. 200 रुपये बरोबर, म्हणजे 170 प्राईस तोच 200 रुपये. पुढे गेलो तर आपण डिझाईन मध्ये फरक दिसतोय, काही ना काही डिझाईन मध्ये प्राइस सेम आहे ना, प्राइस सेम आहे आणि डिझाईन मध्ये फरक दिसतोय. खूप छान आहे बघा, डिझाईन फरक दिसतोय. आणि जे तुमचे कॉन्सेप्ट आहे मकरच्या रिलेटेड ते सर्व तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघा हे आहे 150 रुपये. आता समोर बघितलं आपण तर हे जो हा जो डिझाईन आहे हा पुरा हा कॉन्सेप्ट म्हणजे मकरला हा कोणीकडे युज होऊ शकतो. हा तुम्ही आता हे बघा, समोर मखर आहे इथे, तर हे पिलर आहेत बरोबर, तर ह्या पिलरला हे तुम्ही युज करू शकता. हे बघा चाल अंदाजे साईडला. आणि आता हे मखर वेगळ्या स्वरूपाचं आहे, हे साधारणपणे प्लायवूड सारखं मटेरियल आहे, त्याच्यामध्ये हे मखर बनवलेलं आहे आणि त्याला सोनेरी कलर दिला. याला काहीच करता आणि आतमध्ये लाईट सोडले तुम्ही तर आणखीनच चांगलं दिसतं. मकर तर आपण घेऊच, पण आता आपण हे कंटिन्यू करूया. ह्यामध्ये डिझाईन एकापेक्षा एक आहे. आणि ही समोर जी प्राईस लावली ना ती, हे पिलरला तुम्हाला लावता येतं, वरती लावता येतं, खाली लावता येतं. प्राईस आहे ना सगळ्यात 60 रुपये, 25 रुपये, हे 5 रुपये आहे, हे 80 रुपये पूर्ण पट्टी. ओके 80, 60, 60 हे 60 आहे, ते 50 आहे, 80 आणि वरती जे ते 100 रुपये फोम मध्ये, हो फोम मध्ये 100 रुपये आहे. वर जे पाहिले ते आणखीन ते पण डिझाईन वेगळी बघायला मिळते आणि ते सर 150 मध्ये आहेत. हो आणि डिझाईन मध्ये फोम फोम आहे ना, हो मस्त, म्हणजे डिझाईनचे सर्व प्रकार आहे. हे पण वरती जर बघितलं साठी बघा, हे बघा खूप छान वाटत. हो हे 200 रुपये किंमत, 200 रुपये आहे ना, 170, 170, 120 आहे. हे बघितलं तर ह्यामध्ये ओम आहे किंवा फुलं पण दिली आणि अगदी 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये प्राइस आहे. आणि हे मटेरियल सर्व कशामध्ये, हे मटेरियल कशामध्ये बघतो आपण ते, हे फोम मध्ये, फोम मध्ये, हे सगळे फोम मध्ये, फोम मध्ये, हे पूर्णपणे सगळं फोम मध्ये. हळूहळू पुढे जाऊया. एकापेक्षा एक असं ही डिझाईन बघतोय आपण. मोर आहेत 250, 350 छान आहे. ह्याला हे आपण जे बघतोय मेहरब, ह्याला काय बोलतात, मेहरब म्हणतात. आपल्याकडे मराठीत मेहरब म्हणतात, ओके, इंग्लिश मध्ये आर्च म्हणतात. हे मकरच्या एंट्रीला मस्त आहे म्हणजे छान आहे. 200 रुपये प्राइस आहे. हा ओम आहे ते 60 रुपये आहे. छान आहे डिझाईन एकापेक्षा एक आहे बघा. आणि हे सर्व फोम मटेरियल आहे का, तुम्ही घरी जाऊन पण डायरेक्टली हे सर्व युज करून मकर बनवू शकता. आता आपण जाऊया पुढे. पुढे गेल्यानंतर देखील आपल्याला काही ना काहीतरी डिझाईन बघायला मिळते. हे जे आहे हे माझे जे खांब आहेत त्या खांबांनाही चिकटवायला घेऊन जातात. डिझाईन वगैरे मस्त आहे, स्वस्तिक आहे, ते फुलं आहेत. ही पण वेगळ्या तऱ्हेची फुलं, 40-50 रुपये प्राइस आहे. याची पूर्ण 50 रुपये. म्हणजे इकडे जर आलो तर म्हणजे सर्वच आपल्याला मिळणार आहे. पूर्णपणे तुम्हाला मखराला लागणारं जे साहित्य आहे ते पूर्णपणे तुम्हाला मिळू शकतं. आता आपण तिकडे जा, इकडे मला एक एवढी वरायटी बघायली, हे पुट्टा वाटतो. आता हे सगळं जे आहे ते पुठ्ठ्यामध्ये काम आहे, मस्तच आहे. त्यामध्ये ओम आहे, श्री आहे, स्वस्तिक आहे, छान आहे. ते लहान मोठ्या साईज मध्ये सगळं आहे. प्राइस आहे का लागलेली, हो ही प्राइस आहे का, 10 रुपये, 10 रुपये, 8 रुपये, 8 रुपये, छानच आहे. 15 रुपये आहे बघा, ओम 15 रुपये, स्वस्तिक आहे 15 रुपये, मस्तच आहे. एकापेक्षा एक डिझाईन आहे. आणि त्याच्यावरती बघतो आपण फोम मध्ये, हे वरती फोम मध्ये, हे तुम्ही पाहू शकता तुम्ही बघा. 60 रुपयापासून 100 रुपये, 90, 80, 120, 40, 50 पासून हे सर तुम्हाला फोम मधली डिझाईन पाहायला मिळते. बघा भारी आहे, छान आहे. इकडे एकदा शॉपला भेट द्या नक्की. आपण हे जे समोर पाहत आहे हे हंस आहेत ना, बरोबर ना, हंस आहेत का, ते काय हंस आहे, हंस आहे. ओके, आणि ती दोरी 300 रुपये आहे. त्याच्यामध्ये 250 आहे, 250 आहे, 200 आहे, 200 आहे. तुमची लहान मोठे साईज जशी थीम असेल त्या प्रकारे प्रत्येकाची तो इथून घेऊन जाऊ शकतो. छान आहे, हे कळत बघितला त्यावेळेस खरंच मोठा वाटतं, 500 वाला छान. हा पुठ्ठ्यामध्ये, हा पुठ्ठ्यामध्ये ना, बघा 500 रुपये मस्त वाटलं. आपण सर्व कॉन्सेप्ट पाहिलं म्हणजे आतापर्यंत हे सर्व डिझाईन वगैरे पाहिले. आपण आता बघतो हे कलर, हे कलर काय सांगा म्हणजे हे कलर ज्या वेळेला
हे सगळं स्टेन्सिल विकत घेतलं जातं. तर स्टेन्सिल विकत घेतल्यानंतर त्याच्यावरती जो कलर करावा लागतो ते सगळे स्प्रे कलर आहे वेगवेगळे. छान आहे. आणि जी प्राइस हे साधारणपणे 150-200 किंमत ना. बरोबर. हे आता आपण विकत येणार ना त्याच्यावर तुम्हाला कलर करण्यासाठी या आता हे घेतलंय तुम्ही हा मोड घेतलाय तर याला तुम्ही कलर करू शकता. त्यानंतर हे एक वेगळं राहिलं आपलं हे तुम्हाला जसा सिलिंगला वगैरे लावतो आपण तसं तुम्हाला वरती असं करून लावता येतं. मापाच्या मागे तुम्ही असं लावू शकता. त्याला तुम्ही कलर करू शकता. त्यासाठी ते स्प्रे कलर तुम्ही वापरू शकता. 150 ला आहे, 250 आहे, 200 आहे. मस्तच आहे. हा पाय राहुल राहिलं आपलं. त्यानंतर त्यांच्याकडे पेपर आहे. परत हे मोठे खांब आहे. मोठे खांब आहे. मस्त. आपण हे सर्व पाहिलं. आता आपण त्यानंतर छोटे जे पिलर असतील तर त्याला वरती तुम्ही त्याच्यातले लहान मोठ्या प्रमाणे बॉल ठेवून त्याला कलर करू शकता. बरोबर. कळसासारखाच बॉल ठेवायचा आणि त्याला रंग लावायचा. रंग लावायचा. ओके. हे समोर जर बघितलं तर अष्टविनायकचं काहीतरी अष्टविनायक सुद्धा आहेत. त्याला कलर करून तुम्ही अष्टविनायक डेकोरेशन करू शकता. यावर्षी म्हणजे ना मला वाटतं तुम्ही ना हा यावर्षीचा गणेशोत्सव एवढा मोठा साजरा करू शकता. ही आता एक महिना वाचतो बाकी आहे. आपला व्हिडिओ बघून जर तुम्ही इकडे आलात ना तर खूप कालावधी एका महिन्यात देखील तुमची जी थीम असेल ती करू शकता. आता थोडस मागे बघितलं तर हे पेपर बघायला मिळतात साहेब. आता हे काय ह्या आपण जाळ्या घेतो. बरोबर. तर जाळ्यांना एखाद्या माणसाला कलर करायला नको असेल तर ह्या जाळ्या तुम्ही अशा पाठीमागे लावू शकता. एकदम इझी झालं. हो. जे आता आम्ही लावलंय. बरोबर. बरोबर. ते सेम तुम्ही तुमच्या पद्धतीने. हे पेपर आहेत आणि हे पेपर आहे का. बरोबर ना. हे ना हे बॅकग्राऊंड लावले. त्याचा युज तुम्ही ह्या पेपरद्वारे करू शकता. आणि पेपरचे प्रकार बघ किती आहेत. भरपूर आहे. भरपूर आहे. हा पेपर जो आहे पात्र पण आहे आणि फरक. आणि त्याच्या मागे तुम्ही लाईट सोडले तर ट्रान्सफर प्रकाश येणार ना. आणि ह्याची कशी म्हणजे प्राइस असणार. ही किती मीटर कसं काय. हे मीटर वरती किंमत आहे त्याची. याची का. हो. छान. बरं. आज जाऊया आणि आज पाहायला मिळतात ते म्हणजे मकर. तर सध्या का मला आणखी विचारत आहे की साधारण तुमचं हे बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय काय तुम्हाला म्हणा की तुम्हाला पुरस्कार वगैरे मिळाले त्याबद्दल थोडक्यात सांगाल का काहीतरी. हा जो आता मी मखर विकतोय किंवा मखराची तुम्हाला माहिती देतोय हा व्यवसाय माझा नाही. माझे एक मित्र आहेत शाह म्हणून. त्यांचा व्यवसाय आहे आणि ते माझे मित्र असल्यामुळे ते मला नेहमी म्हणतात की आमचं सांभाळा. मग मी त्यांना काय लागेल ती मदत करतो. माझं जागतिक आपलं सामाजिक काम खूप मोठं आहे की कुठे पूर आला तर तिकडे पहिला मदतीचा हात माझा असतो. आता चिपळूणला पूर आला हाहाकार झाला तेव्हा पहिले 3 टेम्पो मी पाठवले. तोपर्यंत एकही टेम्पो गेला नव्हता. त्यानंतर 2005 साली ज्यावेळेला हाहाकार झाला की पूर आला त्यावेळेला इथे छबिलदास शाळेमध्ये 15 बायका या डोंबलीतल्या अडकल्या होत्या. त्यांना जेवण सुद्धा कोणी देत नव्हतं. मी माझ्या घरातून त्यांना दुपारचं आणि रात्रीचे जेवण देत होतो. हमालाना वडापाव सकाळी आणि संध्याकाळी देत होतो. अशा स्वरूपाचं माझं जागतिक म्हणजे हे सामाजिक काम आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज दादर आपण कुठल्याही स्टेशनला जा की तुम्ही कुठल्याही स्टेशनला आल्यानंतर लोकांना पूर्व पश्चिम बाहेरच्या लोकांना आल्यावर कळत नाही. पूर्व पश्चिम माझ्या प्रयत्नांमुळे झालेलं आहे. त्यानंतर आज कुठल्याही स्टेशनला तुम्ही गेलात तर आज अमृत कोकम कुठल्याही ऑल इंडिया स्टेशनवरती तुम्हाला अमृत कोकम मिळतं. कारण हे ज्या वेळेला सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांच्याशी प्रयत्न करून आपल्या कोकणवासियांना काहीतरी उद्योग मिळावा त्याच्यासाठी मी झटून हे अमृत कोकम प्रत्येक स्टेशनला विक्रीला परवानगी केली. आणि ह्या सगळ्याचा पहिला जर कोणी हे घेतला असेल दखल घेतली असेल तर मला पहिल्यांदा जर्मनी मधून पुरस्कार मिळाला मानवाधिकार समितीचा. ओके. आणि तो जर्मनीतून अमेरिकेमध्ये आला. अमेरिकेतून तो राज्यपालांकडे आला आणि राज्यपालांकडून तो मी स्वीकारला. छान. आणि दुसरा पुरस्कार मला
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि आता एकनाथ शिंदे गेल्या वर्षी 15 ऑगस्टला एकनाथ शिंदे आणखीन फडणवीस यांच्या हस्ते मला जो हाहाकार झाला चिपळूणला त्याचा मला एक सत्कार केला त्या लोकांनी. खूप मस्त. मी तुमच्याकडून ना स्पिरिट घेण्यासारखे आहे. इथून आपण हे सर्व हे पेपर पाहिले त्याच्यानंतर समोर बघतो तर हे कळस पाहायला मिळतात. 30 रुपये, 40 रुपये, 60 रुपये, 80 रुपये, 100 रुपये तुझी प्राईज आहे. मस्त सगळ्या का हे आपण बाहेर सर्व पाहिलं हे स्टॉक मध्ये आहे सर. हे खांब वगैरे सर्व म्हणजे ऍक्च्युली कोणी आलं तर यांना हे मिळून जाणार इकडे सर्व. हे काय आता आम्ही स्टॉक मध्ये बाहेर जे ठेवलंय ते आपले स्टॉक मध्ये कोणी घेतलं ह्या स्टॉक मध्ये त्यांना काढून द्यायला बरं पडतं. त्याच्यामध्ये मी पाहिलं जरा हे सगळं मटेरियल आहे ते त्याप्रमाणे काढून देतो. फोम मध्ये सर्व मध्ये खांबा आहे, डिझाईन सर्व हे जरा वेगळं. हे अष्टविनायक फोटो आहेत 8 ज्यांना कोणाला अष्टविनायक पिलरला लावायचे आहेत किंवा आतमध्ये लावायचे आहेत बापाच्या डेकोरेशनला लावायचे आहेत तर हे 8 ज्याला अष्टविनायक मंदिर करायचं असे समजा 8 हे आहेत निर्णय. किती लस हे साधारणपणे 200 रुपयाला पॅकेट आहे. अष्टविनायक तुम्हाला कसं आवडलं तर मित्रांनो आता आपण पाहणार ते म्हणजे पापांसाठी लागणारे रेडीमेड मकर. हे बघा मस्त मस्त सर्व आहे. तर बघा हे आपल्याला मकर हे आता जे आहे जरा असं वाटतं की ट्रेंडिंग आलंय आता लेटेस्ट सध्याचं. आणि मकर पण मला खूप असं वाटतं की ह्यात बाप्पा किती ते उठून दिसतील ना मकर मध्ये. आणि हे काय कुठलं मटेरियल असणार हे स्पंज मटेरियल आहे. हे बघा हा स्पंज आहे. ओके खांब आहे स्पंज आहे. वर्क केलेलं आहे त्यावर छान आहे. पण छान वाटला छान वाटलं. आणि हे असं वाटतं की जसं की पाटच आहे हे वेगळं मटेरियल आहे याच्यासारखं काय म्हणतो आता डब्बल ना. हे बघा छान आहे. बर याची प्राइस लावलेली आहे ना. याची प्राइस लावली आहे 10,000 रुपये आहे. कारण ना हे यावर्षी तर ट्रेंडिंग आलेलं आहे आणि याच्यामध्ये लाईट वगैरे जातून आल्यानंतर हे असं येणार आहे. बघा हे बघा हे लाईट लावलेले एक मकर आहे. एक दुसरा महाल बनवलाय. दुसरा महाल आहे बघा. एकापेक्षा एक शिव गणेश आहे नम. आणि असं बॅकग्राऊंड आणि आतून लाईट असल्यामुळे जरा उठून दिसतंय ना मस्त आहे. खूप छान आहे. ह्याची प्राइस पण बहुतेक 10,050 आहे. हा छान वाटत दोन्ही मकर. बरं आता आपण हे पुढचे मकर पाहणार वाटत पाहणार आपण काका. हे साधारण कुठलं मटेरियल बोला कुठला हा समोर आता हे जे हे आहे मकर आहे हे आहे पूर्णपणे फोम रबर. फोम रबर त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. पूर्णपणे फोम रबर आहे. म्हणजे कुटुंब आपले इथं उचलू शकतो ठेवू शकतो ना. हो बरं आपल्याकडे मकरची जी सुरुवात आहे ती होते 800 रुपयापासून. हो 800 रुपयापासून. हे बघा हे इथं 1000 आहे. 800 पासून जे मकर सुरू होते आपण तिथून बघूया. हा मागे काय मटेरियल हे पुठ्ठा आहे. पुठ्ठा आहे पूर्ण. हा पुठ्ठ्यांचा वर केलेला आहे. आणि हे सर्व हे उंदीर मामा आहे. हे 500 रुपयाला आहे. उंदीर मामा आहे. मस्त मॅसेज मागे मग सेकंड पेपर मोर्या मोदक आहे. दोन मुशक बाजूला बसले छान मस्त वाटत. हे थोडं वेगळं वाटलं जरा काका. हा हे तुम्हाला मी बाहेर दाखवलं आपण मगाशी पूर्ण वेगळं आहे. याला पूर्ण सोनेरी कलर केलाय. वरून लाईट सोडला आतून पाहू शकता. थ्रीडी लुक सारखं वाटतं. बाजूला समय वगैरे पण आहेत मस्त. एक फुटाचे बाप्पा ह्याच्यामध्ये आरामात बस. हो अगदी आरामशीर. वरती आपण पाहिलं हे याच्यामध्ये लाईट आहेत. लाईट आहे याच्यामध्ये आहे याच्यामध्ये. हा जो मकर बघतो त्यात फ्रेम आहे. बाजूला जे श्रीकृष्णाचे म्हणजे मूर्ती पण आहेत. लुक चांगला दिलाय तुम्ही पाहू शकता समोरून छान आहे. रंगसंगती पण बघू शकता. कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त वाटतंय. आणि त्याची प्राइस आहे 3200. मार्केट व्हॅल्यू पेक्षा आमच्याकडे रिझनेबल किंमत आम्ही ठेवलेली. बरोबर. तरी सुद्धा कोणी नसे हे केलं तरी आम्ही 100-200 रुपये कमी करू शकता. हे बघा 3900 ला आहे. सगळे बघा 1500-1650 मध्ये मकर आहे. 1500 मकर पण आहेत. त्यामध्ये पाहू शकता काही ना काही बात आहे. बघा ओम आहे बॅकग्राऊंडला छान आहे. खूप मस्त. अरे त्याला कुईरी जे म्हणतात कुईरी मध्ये हळदी कुंकू ठेवतात. हे मस्त कुईरीच डिझाईन केलंय. कोमळ आहे मस्तच आहे. बघा छान आहे. 1650 हा 1200 मकर पण खूप भारी वाटतोय. हो तो लहान बघितला त्यातला हा मोठा. बरोबर ना मस्त. आता हे मकर बघितलं 3900
आता हे जे मटेरियल बनले हे पण पूर्ण फोम मध्ये हे पुठ्ठा आहे पूर्ण आपण पुठ्ठा आहे का हो छान आहे त्याच्यामध्ये लाईट पण आहे ऍक्च्युअली कसं माहिती ह्यामध्ये लाईट वगैरे पण आहे त्यामुळे हे त्यानंतर हे मकर खूप उशीर उठून दिसणार मस्त आपण फोल्डेबल आहेत हे तुम्हाला एका बॉक्स मध्ये हे करता येतं ओके म्हणजे फोल्डेबल आहेत हो सगळे असं उचलून घेऊन जायला नको त्याचा प्रत्येक पार्ट अँड पार्ट हा बॉक्स मध्ये राहू आल्यानंतर तुम्ही बॉक्स मध्ये पॅकिंग करून द्या हो छान छान हे मला एक अवश्य आवडलं खूप त्याला छान आहे हे आपण बाहेर पाहिलं ना इंटरव्ह्यूला हो मस्तच आहे तर मित्रांनो कसं माहितीये आपण हे सर्व पाहिलं फोम मध्ये आहे पुट्ट्यामध्ये आहे नक्कीच प्रश्न तुम्हाला पडला असेल की समजा हे काही आपण समजा ते स्वस्तिक आहे बघा प्रश्न पडला तर हे चिकटवायचं कसं म्हणजे खूप जणांना प्रश्न पडतो कारण ना पटकन हे चिकटत नाही काही ना काहीतरी त्यासाठी युजफुल असं आहे ते म्हणजे असणारं गन खूप छान प्रकारे हे एवढं तुम्ही चिकटू शकता तर मित्रा तुझं नाव काय आमचं नाव पप्पू अन्सारी पप्पू अन्सारी आपल्याला सांग ना की जसं की आता इथून भरपूर जण हे घेऊन जाणार हो बॅकग्राऊंड म्हणा आहे डिझाईन आहे तेवढं फोम मध्ये पुट्ट्यामध्ये काही त्यांना प्रश्न पडेल पडतो काय कारण की हे मकर अरेंज करत असेल ते इझी गन्नी एकदम इझी होऊन जात हो हो हे गन्नी एकदम इझी होऊन जात मग ते कसं दाखवू शकतो की हो दाखवतो ना हे बघा हे बघा हे गन हे प्लग आहे ओके ते स्टेशन बोर्ड ना हे लावायचं इलेक्ट्रिकल आहे इलेक्ट्रिकल ओके हे गरम झाला गरम झाला की हे रोड टाकलेलं आहे ओके फक्त हे बटन प्रेस करायचं ओके बटन प्रेस केला की हे याचे गम निघणार गम निघणार गम निघणार मग याच्यात लावायचा खाली लावायचा आणि फक्त प्रेस करायचा म्हणजे तसा चिकटू शकतो हो लवकर भारी म्हणजे ज्यांचा कॉन्सेप्ट असेल हे बनवायचं आहे ते एकदम पटापट करू शकतात पटापट एकदम पटापट काय पुट्टा असेल काही असेल काही चिकटणार रबर स्पंज पण चिकटणार हो मस्त आहे युजफुल आहे म्हणजे मी वाटतो ते एकदा घेतलं तर आपल्याला दरवर्षी काही ना काही बनणार साधारण आपल्या गन मशीनची काय प्राइस असणार आहे हे गन मशीनची 400 रुपये प्राइस आहे आणि छोटी आहे ती 150 रुपये प्राइस रुपयाला ओके आणि त्याच्यामध्ये हे हा जो गम आहे हे वेगळे येतात हे वेगळे ते कितीला मिळतं ते 12 रुपये आणि 8 रुपये ओके हो म्हणजे स्टॉक मध्ये पण जास्त घेऊन जाऊ शकतो हो जाऊ शकतो घेऊन जाऊ शकतो आणि खास करून आपल्याला ही छान माहिती म्हणजे खास द्यायची होती कारण हे आपण जे चिकटवतो ना हे सर्व एकदम इझी होऊन जातं गण एकदम इझी मस्त छान तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून आपण हे सर्व पाहिलं एकापेक्षा एक हे डिझाईन वर मी पुट्ट्यामध्ये फोम मध्ये आणि स्पंज मध्ये एवढं पाहिलं की नक्कीच तुम्ही ह्याचा युज करून आहे ना नक्कीच तुम्ही काही ना काहीतरी मकर बाप्पासाठी बनवू शकता खूप छान एडे का खूप छान माहिती दिलीत आणि मस्त वाटलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद सध्या आपले जे व्यूअर्स पण आहेत त्यांना काय सांगाल आपल्या शॉप बद्दल किंवा आता माझे मित्र मांजरेकर यांनी आताच हे व्हिडिओ शूटिंग द्वारे तुमच्या दारात आम्ही आलेलो आहे व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून तर मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी तो पाहून जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करावी आणि तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतो खूप छान माहिती दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद हो चला मित्रांनो थांबूया आणि खूप दिवसांमध्ये बोलवत आहात व्हिडिओ बनवा आपण हा आजचा व्हिडिओ घेऊन आले तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असला करा मित्रांनो सबस्क्राईब भेटू अशा एका पुढील नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या गणपती बाप्पा मोरया।